अभिज्ञात येईल. बलिराजा सहाय्य करण्यासाठी माझ्या शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेल्या अल्प मुदती पीक कर्जाची पुनर्रचना केल्याला अल्प मुदती पीक कर्जाची मुद्दल 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेले त्यावरील व्याज याचा समावेश असलेली 2 लाख रुपयांपर्यंतची थकीत रक्कम माफ करण्यात येईल. राज्य शासन ही योजना कालबद्ध रीतीने राबविली. अल्प मुदती पीक कर्जाची थकीत रक्कम 2 लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी माझे शासन एका सहायता योजनेस अंतिम स्वरूप देत आहे. तसेच आपल्या पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने माझे शासन लवकरच नवीन उपाय योजना घोषित करेल. राज्यातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाय योजना करण्यात येतील. माझे शासन युवकांना सुरक्षा पुरविण्यासाठी वचनबद्ध आहे. माझे शासन स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीने प्रेरित आहे. ते असे म्हणाले होते की युवा पिढीवर आधुनिक पिढीवर माझा विश्वास असून त्याच्यातूनच माझे कार्यकर्ते करतील. ते संपूर्ण समस्यांचे सिंहाप्रमाणे निराकरण करतील. या दृष्टीने नाशिक ठाणे अमरावती व नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रदेशनिहाय विभागामध्ये टप्प्याटप्प्याने क्रीडा उत्कृष्टता केंद्रे किंवा क्रीडा अकादमी निर्माण करून नामांकित संस्था व तज्ञ यांच्या सहयोगाने आदिवासी युवकांमध्ये क्रीडा विषयक निपुणते चालना देण्यासाठी माझे शासन आटोकाट प्रयत्न करेल. माझे शासन महाराष्ट्रातील तीर्थस्थळांचे विकास कार्य हाती घेईल. मोठ्या प्रमाणात भक्तगण शिर्डीची तीर्थयात्रा करतात. त्यापैकी अनेक जण पदयात्रा करतात. माझे शासन असा यात्रेकरूसाठी व पदयात्रेसाठी सुविधा पुरविण्याचे प्रस्तावित करते. माझे शासन पहिल्या टप्प्यामध्ये असा पदयात्रेसाठी मुंबई ते शिर्डी या मार्गावर शौचालय पिण्याचे पाणी व इतर सुविधा इत्यादी सारख्या मूलभूत सुविधा पुरवेल. माझे शासन राज्यातील ग्रामीण तसेच नागरी जनतेला लाभदायी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजना देखील घोषित करील. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लोकांना लाभदायक असणाऱ्या योजना राबविण्यात येतील. संत रामदासांनी म्हणल्याप्रमाणे राजी राखता जग मग कार्य अगाची लगबग ऐसे जाणून या सांग समाधान राखावे. सन्माननीय सदस्य हो, या विशेष अधिवेशनामध्ये उपरोक्त प्रस्ताव आपल्या समोर विचारार्थ ठेवण्यात येईल. तसेच या वर्षातील आगामी अधिवेशनामध्ये नवीन वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय प्रस्ताव विनियोजन विधेयके आणि इतर विविधाने आपल्या विचारात मांडण्यात येतील. सन्माननीय सदस्य सहभाग घेऊन या प्रस्तावावर आपली अभ्यासपूर्ण मते मांडतील याचा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाचा प्रस्ताव सन्माननीय सदस्य श्री सुनील प्रभू यांनी मांडला आहे. आणि या चर्चेमध्ये जसं आपण म्हणालात की अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, आपापली मतं मांडली, सूचना दिल्या. त्याच्यात खास करून आलेली एक आपली युवा शक्ती आहे, तिने सुद्धा आपली मतं ठामपणाने आणि आग्रहाने मांडली. सर्वांची मी काही नावं घेणार नाही, पण त्याच्यामध्ये देवेंद्रजी आहेत, पृथ्वीराजजी आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, यदि माडगु
यदि नहीं के गदी माडगुळकरांच्या ओळी सांगणारे आमचे सुरेन मुनगट्टीवर आहेत, बच्चू कडू आहेत, रईस शेख आहेत, रवींद्र वायकर, लत्ता लो अतुल लोंडे, अनेक जण आहेत. या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि पहिल्या प्रथम मला असं वाटतं, जर मी चुकत नसेन किंवा माझी माहिती अपुरी नसेल, तर एकतर बऱ्याच वर्षांनंतर किंबहुना आपल्या विधानसभेच्या इतिहासात प्रथमच राज्यपाल महोदयांनी मराठीमध्ये भाषण केलेलं आहे. सत्ता बदलाची चाहूल आणि वारे कोणत्या दिशेने जात आहेत त्याची सुरुवात राज्यपाल महोदयांनी करून दिली. त्याच्याबद्दल भाषणावरती मी त्यांना भाषणाचे धन्यवाद देण्याच्या आधी भाषण मराठीत केलं म्हणून धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीने. एकूणच हे जे काही भाषण आहे, हे भाषण जर का पाहिलं आय थोडंसच आहे, कारण एकूणच आमच्या सरकारने असं ठरवलेलं आहे की कमी बोलायचं आणि जास्त करायचं. काही वेळेला असं होतं की भरपूर बोलतो आपण आणि मग पुढचं बोलल्यानंतर मागे काय, पुढचं पाठ पाठचं सपाट. त्याच्यामुळे कमी बोलावं आणि जास्त काम करावं ही आपल्या साधू संतांची शिकवण आहे. आणि एकूणच हे भाषण किती पानांचं आहे याच्यावरती आकडे नाहीत, एक 4, 5, 7 असतील, पण याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीची स्थगितीची नाही, प्रगतीची गीता आहे. आणि काही जणांना असं वाटतं की जसं मी पण व्यायाम करतो मला पण चालावं लागतं, ट्रेडमिल वरती चालतो मी, कारण घरी बाहेर जाता येत नाही. अर्धा तास चालतो, एक तास चालतो, खूप चालतो, पण नंतर कळतं आपण पावलं खूप टाकली पण जागेवरच थांबलो. असं काही जणांना वाटतं की आपण खूप चाललेलो आहोत, घाम गाळतोय आपण, पण पुढेच जात नाहीत, तिकडेच राहतात, तिथल्या तिथेच पावलं पटपट पटपट. तसं नाही होणार आहे, तसं होणार नाही, कारण आमचं सरकार हे साऱ्या गरिबांचं आहे. काही जणांनी असं म्हटलं की हे त्रिशंकू सरकार आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं देवेंद्रजी आपण म्हणाल होतात की हे तीन चाकी रिक्षाचं सरकार आहे. आहे, कारण काय की हे गोरगरिबांचं सरकार आहे. ह्या गोरगरिबाला कदाचित बुलेट ट्रेन परवडणार नाही, त्याला रिक्षामधनंच जावं लागेल. आणि याच्यामध्ये या आमच्या प्रगतीच्या गीतेमध्ये सगळे वर्ग आलेले आहेत, म्हणजे आरोग्य आलेलं आहे, शिक्षण आलेलं आहे, महिला आलेल्या आहेत. मला असं वाटतं आपल्या प्रशासनाचा जो खरा पाटकणा आहे तो पाटकणा म्हणजे आशा आणि अंगणवाडी सेविका, त्यांचाही उल्लेख त्याच्यामध्ये. सुरुवात कुठून करायची, विषय कसे न्यायचे, कारण आता एवढे कागद माझ्याकडे झालेले आहेत की नेमकं कुठला पहिला कागद घ्यायचा तेच मला कळत नाही. अनेकदा असं होतं की आपण बोलत बोलत जातो आणि ते बोलताना काही विषय लक्षात राहतात, काही विषय आपण सोडून देतो. पण हे जे सरकार आहे, मला एका गोष्टीचं म्हणजे काही वेळेला योगायोग असतो. उद्या आपल्या संत गाडगेबाबांचा स्मृतिदिन आहे, विदर्भाचे, अमरावतीचे. माझ्या आजोबांचे आणि त्यांचे ऋणानुबंध होते. आजोबांकडनं त्यांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, कसा तो साधा सुरा माणूस होता. साधा, जास्त क्लिष्ट भाषेत नाही, पण साध्या भाषेमध्ये जीवनाचा अर्थ, जीवनाचा सार ते समजावून सांगायचे. आणि त्यांच्या लेखी त्यांना मग ते प्रवचन करायचे तेव्हा त्यांना विचारायचे की बाबा धर्म म्हणजे काय. मग ते सांगायचे की बाबा आम्ही अडाणी आहोत, आम्हाला धर्म नाही कळत, मग आम्ही जगावे कसे. मग धर्म म्हणजे काय, की धर्म सांगायचा नसतो, धर्म जगायचा असतो. धर्म ही सांगायची गोष्ट नाहीये, धर्म ही जगायची गोष्ट आहे. आणि धर्म ग्रंथाच नसतो, जीवनामध्ये असतो, जीवनात असतो तो. आणि मी तुम्हाला सर्व धर्माचे सार सांगतो असे गाडगेबाबा म्हणायचे मी नाही. धर्म म्हणजे काय, तर भुकेल्या जीवांना अन्न द्या, ताणलेल्यांना पाणी द्या, जे उघडे नागडे आहेत त्यांना वस्त्र द्या, बेघरांना आसरा द्या, बेकारांना रोजगार द्या, अंध अपंगांना औषधोपचार करा, जे दुःखी आणि निराश आहेत त्यांना जगण्याची हिंमत द्या, मुक्या प्राण्यांना अभय द्या, मुला मुलींना शिक्षण द्या, गरीब तरुणींचे विवाह ठरवा आणि पार पाडा, कर्ज काढू नका, चैन करू नका, कष्टाशिवाय भाकर खाऊ नका, निरंतर उद्योग करा. मला असं वाटतं
हे आणि हे एक आहे.